Friends, yesterday we have seen about the or not answering the telephone. That is the first part, that how we are using, excessively using these electronic equipments, electronic devices like telephone, mobile phones, and also other equipments, that is tabs, for communication purposes. It has some advantages and some disadvantages also. So there is a video on WhatsApp. असा एक व्हिडिओ आपण बघितला काही ह्या दिवसांमध्ये, की एक आजी बसलेली आहे, तिच्या हातामध्ये काहीच नाही आहे, पण इतर तिचे सगळे जे नातवंड आहेत, तिचे मुलं जे आहेत, ते मुलं सगळे तिला भेटायसाठी आलेले आहेत, परंतु ते सगळे तिच्याशी न बोलता मोबाईलवर त्यांचं काम करत बसलेले आहेत. मग त्यांचं काम काय, तर ते सोशल मीडियावर आहे, कोणी फेसबुकवर आहे, कोणी व्हॉट्सॲपवर आहे, अजून कुठे काय आहे. म्हणजे ज्या आजीला भेटण्यासाठी ते सगळेजण आले आहेत, त्याच आजीला बोलण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, त्याच आजीशी ते आज संभाषण साधू शकत नाहीत, कारण ते व्यस्त आहेत. कुठे व्यस्त आहे, तर ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये ते व्यस्त आहे. म्हणून मग विल्यम प्लोमरसुद्धा अशाच पद्धतीने असं म्हणतो आहे की खरंच जर हे जर गॅजेट्स नसतील, तर आपण श्वास घ्यायचं थांबू शकतो का, आपल्याला श्वास घेता येणार नाही का, आपल्याला जेवण करता येणार नाही का, थोडक्यात काय, तर ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटशिवाय आपलं आयुष्य चालू शकतं का, तर हो, निश्चित चालू शकतं. फक्त ह्या सगळ्या व्यवस्थेमुळे त्याला एक गतिमानता प्राप्त झालेली आहे. मग ही गतिमानता कितीपर्यंत आपल्याला टिकवायची आहे, किती त्या गतिमानतेला आपल्या आयुष्यामध्ये स्थान द्यायचं आहे, हे आपण स्वतः ठरवणं गरजेचं आहे. किती स्पीड माझ्या आयुष्यामध्ये मला घ्यायची आहे, आणि ती स्पीड घेत असताना, ती गतिमानता घेत असताना, त्या गतिमानतेसोबत माझ्यासोबत असणारे माझे आप्तस्वकीय जे आहेत, ज्यांना मी आपलं असं म्हणतो आहे, ते माझ्यासोबत आहेत का, हा सुद्धा प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे. कारण ते जर आपल्यासोबत नसतील, तर मग ह्या गतिमानतेला अर्थ काय आहे, कारण शेवटी सगळं प्राप्त करूनही आपण एकाकीच राहणार आहोत. मग हे एकाकी आयुष्य जगायचं आहे का, आणि शेवटी ह्या सगळ्या आभासी दुनियेमध्ये आपल्याला हे एकाकी आयुष्य नको आहे, आभासी आयुष्य नको आहे, तर प्रत्यक्ष जीवन हवं आहे, प्रत्यक्ष सहजीवन हवं आहे. आणि ते सहजीवन कशामुळे मिळू शकेल, तर ते आपल्या सगळ्या आप्तस्वकीयांमुळे आपल्याला ते सगळं मिळू शकेल. आणि मग त्याच्यासाठी म्हणून मग ह्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा वापर आपण मर्यादित स्वरूपामध्ये करणं गरजेचं आहे. इथपर्यंतचा भाग आपण काल बघितला होता, दोन भाग आपण त्याच्यामधले बघितले. एक तर विल्यम प्लोमर असं म्हणतो की माझ्याकडे टेलिफोनची मला आवश्यकता नाही, आणि दुसरं टाईपरायटर त्या कालावधीमध्ये होते, टाईपरायटरचीसुद्धा मला काही आवश्यकता नाही. जरी हा पत्रकार असला तरीसुद्धा स्वतःच्या हाताने लिहिलेलं त्याला कधीही चांगलं, कारण काय, तर शेवटी त्या टाईपरायटरच्या शेवटीसुद्धा ज्यावेळेस ते संपते, त्यावेळेस एक बेल वाजते, आणि ती बेलच ह्याला नको आहे, कारण मेकॅनिकल आयुष्य कुठल्याही पद्धतीने मला जगायचं नाही, असं विल्यम प्लोमर असं म्हणतो आहे. म्हणून आजच्या भागामध्ये कन्क्लुडिंग पार्ट काय आहे, इज देअर एनी कन्क्लुजन टू बी ड्रॉन फ्रॉम माय ऑब्स्टेन्सी अँड विलफुलनेस, माय एस्केपिसिझम, इफ यू लाईक टू कॉल इट दॅट. आय थिंक परहॅप्स आय हॅड बेटर ट्राय टू जस्टिफाय माय सेल्फ by trying to prove that what I like is good. At least I have proved to myself that what many people think necessary is not necessary at all. I admit that in different circumstances, if I were a tycoon, for instance, or bedridden, I might find a telephone essential. But then if I were a secretary or a taxi man, I should find a typewriter or a car essential. Let me put in another way, there are two things for which the English seem to show particular aptitude. One is mechanical invention and the other is literature. My own business happens to be with the use of words, but I see I must now stop using them. I have just been handed a slip saying somebody is asking for me on the telephone. I think I had better answer it. After all, one never knows, it may be something important.
कारण शेवटी काय आहे, काय महत्त्वाचं आहे हे कोणालाही कधीही सांगता येऊ शकत नाही. जसं की आपण 3 क्वेश्चन्समध्ये बघितलं, त्या 3 क्वेश्चन्समध्ये काय 3 महत्त्वाचे घटक आहेत, काय 3 महत्त्वाचे प्रश्न राजाला पडले, आणि त्यावेळेस तो म्हणतोय की माझ्या आयुष्यामध्ये नेमकी काम करण्याची योग्य वेळ कोणती, कोणासाठी मी काम करावं, आणि कोणत्या सर्वात महत्त्वाचा व्यक्ती त्यावेळेस माझ्यासाठी असेल, असे 3 प्रश्न त्याने विचारले त्या हर्मिटला, त्या साधूला, संन्याशाला. आणि मग शेवटी ते प्रश्न मिळाले की वा नाव इज व्हेरी इम्पॉर्टंट, कल करायचो आज करायचो अब. आपल्याकडे सुद्धा इतकी सुंदर अशी म्हण आहे, कोणतंही काम जर करायचं असेल तर ते उद्यावर टाकू नका किंवा परवावर टाकू नका, आत्ता आणि आत्ता करा. आणि त्यावेळेस तुम्ही जे काम करत आहात ते काम सर्वात महत्त्वाचं आहे, तुमच्यासोबत असणारे जे व्यक्ती आहेत ते व्यक्ती तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण जे काही करतो आहोत त्या क्षण, तो क्षण खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्याकडे एक गाणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि ते गाजलेलं आहे. बघा, हे सगळं शेवटी साहित्याचं आहे आणि साहित्याचा मुख्य उद्देश काय आहे, तर जीवनाला उन्नत बनवणे, समृद्ध बनवणे. आणि हे गाणंसुद्धा आपल्याला तेच सांगत आहे की आने वाला पल जाने वाला है, हो सके तो यारो इसमें अपना जीवन बिता दो. म्हणजे तो जो क्षण आहे तो क्षण, प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे तशा पद्धतीने त्याची व्हॅल्यू करणं, त्याला तितकंच इम्पॉर्टन्स देणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून त्यामुळे टाईम इज मनी असं आपण त्याला म्हणतो. आता शेवटी मनी हा सगळा जो भाग आहे तेही मी एका ठिकाणी वाचलं की बाबा का आपण पैशाला इतकं महत्त्व देतो, कारण त्या पैशामध्ये आपण आपलं अस्तित्व पाहत असतो. काही लोक सोन्यामध्ये पाहतात, काही लोक घरांमध्ये पाहतात, काही प्रॉपर्टीमध्ये पाहतात, आणि म्हणून त्यांना त्याच्याबद्दलची जवळीकता निर्माण होते. काही लोक त्यांच्या मुलाबाळांमध्ये पाहतात. मनी म्हणजे फक्त काही त्या अर्थाने पैसा नाही, कारण शेवटी सगळं काही पैशामध्ये मोजता येत नाही असाही भाग आहे. म्हणून त्याच्यामुळे हा जो वेळ आहे हा वेळ सत्कारणी, सदउपयोगी लावणं फार आवश्यक आहे. आणि म्हणूनच विल्यम प्लोमर असं म्हणतो की आपल्या आयुष्यामध्ये काय महत्त्वाचं आहे हे आपल्याला कधीही पूर्णपणे यशस्वीरित्या ठरवता येऊ शकत नाही, परंतु त्याचा, एखाद्या वस्तूचा एक्सेसिव्ह वापर करणंसुद्धा तितक्याच धोक्याचं आहे. सगळ्या वस्तूंचा वापर करावा आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य उन्नत बनवावं, परंतु ती वस्तू आपल्यावर हवी होता कामा नये. उदाहरणार्थ मोबाईलचं उदाहरण मी तुम्हाला दिलं की मोबाईलचा आज एक्सेसिव्ह वापर आपण सगळेजण करत आहोत, आणि मग ह्या एक्सेसिव्ह वापरामुळे माणसंच माणसापासून दूर चालली आहे. वास्तविक पाहता ही सगळी गॅजेट्स निर्माण झाली ती कशासाठी झाली, तर माणसांना जवळ आणण्यासाठी. परंतु आज मात्र ह्या मोबाईलच्या वापरांमुळे, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजीच्या अतिवापरामुळे जे लोक त्याच्या आहारी गेले त्याच्यामुळे माणसं हे माणसांपासून दूर होताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे त्याचा वापर कुठपर्यंत करायचा हे आपण निश्चितपणे ठरवावं आणि त्या दृष्टीने आपण वागण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठीच हा जो प्रोज आहे तो प्रोज आपल्या अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला हा जो ऑन नॉट ॲन्सरिंग द टेलिफोन बाय विल्यम प्लोमर असा दुसरा भाग या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत. तर अशा 2 भागांमध्ये आपण हा प्रोज आता बघितलेला आहे.